पारवा गावातल्या धनश्री आणि मोहिनी घरोघरी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याकडून माहिती विचारत आहेत. किती विहीर आहे तुमच्याकडे? एक एक विहीर. आणि गट नंबर काय आहे? नुकत आमचं ट्रेनिंग पार पडलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सर्वे कसा करायचा, कशी माहिती घ्यायची, पिकांचा सर्वे, विहिरींचा सर्वे आणि बोरवेलचा सर्वे, याच्यामधून आम्हाला किती विहीर आहे, एकूण बोरवेल किती आहे, त्यांची आधीची संख्या, आताची संख्या, त्यांची पातळी, याच्यामधून आम्हाला गावाच्या एकूण पाणी पातळी माहीत पडणार आहे. ही माहिती गोळा करणं का महत्वाचं आहे? नियोजन केल्याशिवाय कोणती गोष्ट पार पडत नाही. आणि जर आम्हाला आधीचा डाटा मिळला की विहिरी किती आहे काय, तर त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की कोणत्या पिकाला किती पाणी देण्यात येते किंवा पिकाची गरज किती आहे आणि आपण किती देतो, त्याच्यामधनं उत्पन्न आपल्याला किती मिळते. जर त्या पिकाला आपण गरजेपेक्षा जास्त पाणी देत असू तर साहजिकच त्यात आपल्याला नुकसान आहे. म्हणून हा डाटा आपल्याला आवश्यक आहे की याचा अंदाज घेऊन आपण आपली जर शेती केली तर आपण त्याच्यात फायद्यातच राहू. धनश्री आणि मोहिनी यांनी तयार केलेल्या सर्वेतून जी माहिती मिळाली त्यानुसार पाणी फाउंडेशनतर्फे गावाचा एक्सरे रिपोर्ट तयार केला गेला. गावाला जलव्यवस्थापन करायला मदत व्हावी म्हणून या दोघींनी एकत्र केलेली ही माहिती फार महत्त्वाची ठरणार आहे.